सर। मॉर्निंग। आज अपन मैथमेटिक्स पार्ट टू थर्ड चैप्टर पाहणार आहोत। काय नाव आहे? ट्रायंगल, त्रिकोण। ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण। त्रिकोणाची मला डायग्राम डेफिनेशन कोण सांगेल रे? डेफिनेशन ऑफ ट्रायंगल। एनीवन टेल मी डेफिनेशन ऑफ ट्रायंगल। एका पण विद्यार्थ्याला नाही सांगता येत। त्रिकोण ही एक बंदिस्त आकृती आहे पा। बंदिस्त आकृतीला आपण काय म्हणतो? क्लोज्ड फिगर आहे। आणि याच्यामध्ये किती बाजू आहेत? थ्री तीन बाजू आहेत। म्हणजे तीन बाजू असणारी जी बंदिस्त आकृती आहे त्या आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणू शकतो। क्लोज्ड फिगर ऑफ थ्री साइड्स। काय सांगते डेफिनेशन? क्लोज्ड फिगर थ्री साइड्स ऑफ। फिगर ऑफ थ्री साइड्स। हाँ, क्लोज्ड फिगर ऑफ थ्री साइड्स। तीन बाजू असणारी जी बंदिस्त आकृती आहे त्याला आपण त्रिकोण असं म्हणतो। आता या ठिकाणी एबीसी हा त्रिकोण आहे। आता बीसी बाजू मी उजव्या साइडला अशी एक्सटेंड करतोय, वाढवतोय पा। आणि त्या वाढवलेल्या किरणावर मी एक डी बिंदू घेतोय। मग हा एसीडी जो कोण आहे त्याला कोणत्या प्रकारचा कोण म्हणतात सांगा पाहू? कोण एसीडी? बाह्य कोण। बरोबर आहे। काय म्हणायचं? त्रिकोणाचा बाह्य कोण। आणि बाह्य कोणाला इंग्रजीत काय म्हणतात? एन एक्सटेरियर एंगल। एक्सटेरियर अँगल। एक्सटेरियरचं स्पेलिंग काय? EXTERIOR। एक्सटेरियर अँगल, बाह्य कोण। आता त्रिकोणाच्या बाह्य कोणाची व्याख्या कोण सांगेल मला? या कोणाला बाह्य कोण का म्हणायचं? आता मला सांगा, एबीसी हा मूळचा त्रिकोण आहे। याचं तीन आंतरकोन आहेत, पहिला ए, दुसरा बी आणि तिसरा सी। मग हा जो कोण आहे ज्याला तुम्ही त्रिकोणाचा बाह्य कोण म्हणताय, तो कोण तीन नंबरचा जो त्रिकोणाचा आंतरकोन आहे त्याच्याशी काय तयार करतोय रे? हे दोन कसलं कोण आहेत? सप्लिमेंट रेंगल। हा, अँगल सीन अ लिनियर पेयर, रेषीय जोडी तयार करतोय। म्हणजे जो कोण त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो त्या कोणाला त्या त्रिकोणाचा काय म्हणतात? बाह्य कोण म्हणतात। एन अँगल विच मेक्स लिनियर पेयर विथ इट्स इंटेरियर अँगल इज कॉल्ड एन एक्सटेरियर अँगल। जो कोण त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो त्या कोणाला त्रिकोणाचा काय म्हणतात? बाह्य कोण म्हणतात। एका त्रिकोणामध्ये असे किती बाह्य कोण असतात रे? सहा बरोबर आहे। बघा, हा ए बी सी हा त्रिकोण आहे। आपण इकडे नाव दिलं, समजा इथं पी दिलं, इथं क्यू नाव दिलं, आर यस, इथं टी नाव दिलं, इथं यू नाव दिलं। आता त्रिकोणाचे बाह्य कोण कोण कोणते त्याला नंबर करू देऊया। हा पहिला, दुसरा, तिसरा, चार, पाच आणि सहा।
सहा। आता मला सांगा हा बाह्य कोण का नाही, पी ए क्यू हा बाह्य कोण का नाही? तो लिनियर पेयर नाही ना तयार करतो, त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करत नाही, त्यामुळे हा बाह्य कोण होणार नाही, हा सुद्धा होणार नाही, हा सुद्धा होणार नाही। आणि उरलेलं बघा, एक दोन तीन चार पाच सहा, त्रिकोणाला किती बाह्य कोण असतात? सहा बाह्य कोण असतात। आता आपल्याला पाहायचं आहे थेरम ऑफ रिमोट इंटरअँगल्स ऑफ ट्रायंगल। रिमोट म्हणजे काय रे, माहित आहे का शब्द झालाय कधी? आर ई एम ओ टी, रिमोट। दुरुस्त। बरोबर, काय म्हणायचं रिमोटला? दूरस्थ। दूरस्थ। आणि संलग्नला काय म्हणायचं? ऍडजेसंट, लगतच। दूरस्थ आणि लगतच विरुद्ध शब्द आहेत, लक्षात ठेवा। मग आपल्याला पाहायचं आहे थेरम। थेरम म्हणजे काय सांगितलं? प्रमेय, सिद्धांत। प्रमेय किंवा सिद्धांत। थेरम ऑफ रिमोट, आर ई एम ओ टी, रिमोट। इंटेरियर, आय एन टी ई आर आय ओ आर, इंटेरियर। अँगल्स, ए एन जी एल ई एस, ऑफ अ ट्रायंगल। याचा मराठी अर्थ कोण सांगेल? बघा प्रत्येक शब्दाच्या त्रिकोणाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या प्रमेय, प्रमेय, त्रिकोणाच्या दूरस्थ आंतर कोणाचं प्रमेय, त्रिकोणाच्या दूरस्थ आंतर कोणाचं प्रमेय, हे आता आपण पाहणार आहोत। आता याचं स्टेटमेंट समजून घेऊया। पहिल्यांदा मी आकृती काढतो एकच्ची। समजा मूळचा त्रिकोण पी क्यू आर आहे आणि क्यू आर या वाढवलेल्या भुजेवर समजा एस बिंदू घेतलेला आहे, त्यामुळं पी आर एस हा बाह्य कोण तयार झालेला आहे। मग हा जो बाह्य कोण आहे पी आर एस, त्याच माप आता या बाह्य कोणाचा हा संलग्न आंतरकोण आहे। संलग्न म्हणजे जवळचा आंतरकोण आहे, त्या त्रिकोणाचा तीन आंतरकोण, त्यामध्ये पी क्यू आणि हा तिसरा पी आर ए पी आर क्यू, या तीन पैकी या बाह्य कोणाचा हा संलग्न म्हणजे जवळचा आंतरकोण आहे, तो सोडून उरलेले जे दोन आहेत ना, हा आणि हा, हे काय आहेत? रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत, दूरस्थ आंतरकोण आहेत। मग हा जो पी आर एस कोण आहे, त्याच माप कोण पी च्या आणि कोण क्यू च्या मापाच्या बेरजीत का असत? म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या बेरजे इतकं असतं। बघा विधान काय सांगितलं, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या बेरजे इतकं असतं। आता हेच मराठीत इंग्रजीत कसं म्हणता येईल? मेजर म्हणजे माप, द मेजर ऑफ अँड एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स, रिमोट इंटेरियर अँगल्स। कोण वाचते स्टेटमेंट? द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स। द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल। त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजेइतके असते।
बघा आता इथे विधान आहे, थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोणाचं प्रमेय. आता थिअरमचं स्टेटमेंट आहे बघा, द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. कोण वाचते चला? The measure of an exterior angle of a triangle is equal to sum of its remote interior angle. बरोबर. आता हे विधान आपण जर तरच्या स्वरूपात तयार करूया, त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. कोण सांगेल कंडिशनल स्टेटमेंट कसं तयार करता येईल? याचं कंडिशनल स्टेटमेंट If the sum of remote interior angles, if the measure of an exterior angle of a triangle is equal, then the sum of its remote interior angles. इक्वल कसं होणार? म्हणजे तू कॉन्ट्र हे सांगते का कोरोलरी सांगते का? कोरोलरी नव्हे, काय म्हणजे कॉनवर्स सांगते का? व्यत्यास व्यत्यास नको आपल्याला. आपल्याला हाय हाय असं विधान फक्त त्यात जर तर वापर करायचा आहे. पण मी मराठीमध्ये सांगतो, जर दिलेली आकृती त्रिकोणाची असेल तर त्याच्या सर्व कोणांच्या सॉरी काय सांगायचं आहे, हा जर दिलेली आकृती त्रिकोणाची असेल किंवा असं म्हणता येईल, जर कोण पी आर एस हा त्रिकोणाचा बाह्य कोण असेल तर त्या पी आर एस कोणाचं माप पी आणि क्यू कोणाच्या मापाच्या बेरजे इतकं असत. आता मग फक्त जो एक्स्टेरियर अँगल आहे त्याचं नाव तुम्हाला गिवन मध्ये लिहायचं आहे. गिवन बघा, गिवन मध्ये काय लिहिलंय, कोण पी आर एस एंगल पी आर एस इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. त्रिकोण पी क्यू आर चा कोण पी आर एस हा काय आहे? बाह्य कोण आहे. आणि टू प्रू साध्यमध्ये काय लिहायचं आहे, तर त्या बाह्य कोणाचं माप म्हणजे कोण पी आर एस, कोण पी क्यू आर म्हणजे हा खालचा आणि क्यू पी आर म्हणजे वरचा, या दोन दूरस्थ अंतर्कोनाच्या बेरजे इतका आहे. त्रिकोणाचा बाह्य कोन हा दोन दूरस्थ आंतरकोनाच्या बेरजेत का आहे. आता याची सिद्धता पहा, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज किती असते? 180. मग आता प्रत्येक कोणांना नावं दिलेली आहेत बघा. पहिल्यांदा पी क्यू आर घेतलेला आहे, पी क्यू आर म्हणजे हा पहिला, याला एक नंबर दिला. याचं वाचन आपण पी क्यू आर असं करतो. त्यानंतर क्यू पी आर म्हणजे हा वरचा आणि पी आर क्यू म्हणजे हा खालचा, आणि या तीन कोणांची बेरीज किती आहे? 180 आहे, ह्याला नंबर एक दिला. आणि पुन्हा रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 असते, म्हणजे तीन आणि चार नंबरचा जो कोण आहे ते रेषीय जोडीतील कोण आहेत. मग तीन नंबरच्या कोणाचं नाव काय? पी आर क्यू. आणि चार नंबरच्या कोणाचं नाव कोण पी आर एस, आणि यांची बेरीज 180 लिहिली आहे. मग फ्रॉम 1 अँड 2 दोघांची उजवी बाजू समान आहे का नाही पहा बघू. इथं उजवी बाजू 180 आहे आणि इथं उजवी बाजू 180. ज्या अर्थी उजव्या बाजू समान त्या अर्थी डाव्या बाजू समान, म्हणून कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस. आता कॅन्सल कुठला कोण होईल सांगा बघू, दोन्ही डस समान असणारा. इथं पण पी आर एस आहे, इथं पण पी आर क्यू. पी आर क्यू, हा पी आर क्यू, हा मी हा माझ्याकडून चुकून फी झाला, पी आर क्यू आहे.
मग आता डाव्या बाजूला राहिलं कोन पी क्यू आर प्लस कोन क्यू पी आर आणि उजव्या बाजूला कोन पी आर एस। अशा पद्धतीने बघा सिद्ध झालं कोन पी आर एस इथं उजव्या साईडला आला आणि जे टू प्रूव मधलं पी क्यू आर आणि क्यू पी आर हे डाव्या साईडला आलं। म्हणजेच द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटरअँगल्स। अशा पद्धतीनं त्रिकोणाचा बाह्य कोणाचं माप दूरस्थ आंतरकोणाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं हे प्रमेय आपण सिद्ध केलं। अतिशय महत्वाचं प्रमेय आहे। जसं मागच्या पाठामध्ये आपण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरजे 180° असते हे प्रमेय सिद्ध केलेलं होतं आणि ते अतिशय महत्वाचं प्रमेय होतं, तसं या प्रकरणातलं हे महत्वाचं प्रमेय आहे। रिमोट इंटर अँगल थेरम दूरस्थ आंतरकोणाचं प्रमेय समजलं का पुन्हा हो एकदा सर, घेऊया? हो सर, हो सर, नको घ्यायला, नको ना। बर आता प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल। प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल याचा अर्थ त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म। त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म द सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर ए अँड बी। म्हणजे ए ही एक धनसंख्या आहे आणि बी ही एक धनसंख्या आहे आणि त्या दोन धनसंख्यांची बेरीज एका धनसंख्येपेक्षा मोठी असणार आणि त्या दोघांची बेरीज दुसऱ्या धनसंख्येपेक्षा सुद्धा मोठी असणार। म्हणजे समजा ए ची किंमत 3 दिली आणि बी ची किंमत 2 दिली तर ए अधिक बी बी किती येईल रे? 3 अधिक 2 बरोबर 5। मग 5 हे 3 पेक्षा मोठं असणार आहे आणि 5 हे 2 पेक्षा मोठं असणार आहे। म्हणजे ए आणि बी या जर पॉझिटिव्ह नंबर असतील तर ए प्लस बी ग्रेटर दॅन ए अँड ए प्लस बी ऑल्सो ग्रेटर दॅन बी। एका संख्येपेक्षा बेरीज ही निश्चितपणे काय असते? मोठी असते। मग या पद्धतीनुसार जर तुम्हाला दोन कोन दिलं, समजा इथं पी क्यू आर हा मूळचा त्रिकोण आहे आणि वाढवलेल्या क्यू आर भुजेवर समजा एस बिंदू घेतला, ई पी आर एस इज अन एक्सटेंड अँगल। जर हा त्या त्रिकोणाचा काय असेल? बाह्य कोन असेल तर आपल्याला गुणधर्म काय झालाय माग? या पी आर एस च माप कोणाच्या बेरजेत का असत रे? या कोणाचं नाव? क्यू पी आर। आणि इथे 2 नंबर दिलाय त्याला नाव देऊया पी क्यू आर। मग आता हा कोण म्हणजे या दोन कोणांची बेरीज। मग आता कोण पी आर एस आणि उजव्याकडचा फक्त एकच कोण घेतला ह्यात कोणता कोण मोठा असेल रे? पी आर एस। कारण पी आर एस म्हणजे त्या दोन कोणांची बेरीज आहे ना। मग बेरजेतला एक कोण हा नेहमी लहानच असणार आहे मूळ कोणापेक्षा, बरोबर ना? किंवा पी आर एस आणि पी क्यू आर यांचं काय रिलेशन असणार आहे? दूरसंचार कोणापेक्षा नेहमी मोठा असणार आहे। मग याच्यावरून आपण काय व्याख्या तयार करू शकतो? त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दूरस्थ आंतर कोणापेक्षा मोठा असतो। त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दूरस्थ आंतर कोणापेक्षा काय असतो? मोठा असतो। आता हेच वाक्य इंग्रजीत कसं लिहिता येईल आपल्याला? An
angle of a triangle is greater than its interior, remote interior angle. बरोबर, एन एक्सटीरियर एंगल ऑफ अ ट्रायंगल, ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर देन, इज ग्रेटर देन इट्स रिमोट इंटीरियर एंगल्स. त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो आणि या प्रमेयाचं नाव काय? प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय. त्रिकोणाचा बाह्यकोन दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो. आपण आता प्रॅक्टिस सेट 3.1 या दोन गुणधर्मावर आधारित घेऊया. हा प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1. इन फिगर 3.8 अँगल ए सी डी इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. कोण ए सी डी हा त्रिकोण ए बी सी चा बाह्य कोण आहे. बी च माप 40 अंश, ए च माप 70 अंश. फाइंड मेजर ऑफ अँगल ए सी डी. तोंडी सुद्धा तुम्ही उत्तर सांगू शकता. किती रे ए सी डी च माप? 110 अंश. आता उत्तर लिहिताना कोणता थेरम वापरला ते लिहायचं. बाय सांगा कोणता थेरम वापरला. बाय थेरम ऑफ रिमोट इंटीरियर अँगल. बाय थेरम ऑफ रिमोट इंटीरियर अँगल. रिमोट इंटीरियर अँगल. इंटीरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगल ट्रायंगल. हा त्रिकोणाचा बाह्य कोणाचं माप म्हणजे कोण एसीडी इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटीरियर अँगल. म्हणजे आपण ए म्हणलं तरी चालतंय. कोण ए प्लस कोण बी. ए च माप 40, बी च माप 70 आणि या दोघांची बेरीज 110 अंश. किती सोप आहे रे हे. आहे ना सोप. हो सर हो. ओके आता दुसरं घेऊया. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी 70 डिग्री अँगल क्यू 65 आहे ना 65 डिग्री देन फाइंड अँगल आर. आता इथं कोणता गुणधर्म वापरायचा कोण सांगेल. कोणता गुणधर्म वापरायचा. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते रे. एकशे 80. तर ते सिद्ध केले का आपण. त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 अंश असते हे सिद्ध केलंय का. किती नंबरच्या पानावर आहे मला सांगा पुस्तकामध्ये. हा पान नंबर 118 वर आहे बघा. 18 वर द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. आता हे वाक्य लिहिण्यापेक्षा थोडक्यात प्रमेयाला नाव काय देता येईल आपल्याला. का वाक्यच लिहू. काय वाक्य. द सम म्हणजे बेरीज ऑफ
मेजर मेजर्स ऑफ ऑल एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. मग पहिला कोण पी, दुसरा कोण क्यू आणि तिसरा कोण आर, या तिघांची बेरीज 180 येणार. पीच माप किती रे? 70. क्यूच किती आहे? क्यूच माप 65 अंश. आणि आर तसंच लिहूया, उजवी बाजू 180. 70 आणि 65 ची बेरीज 135 अधिक कोण आर बरोबर 180. आर बरोबर 180 वजा 135 किती वजा बाकी? 45. 5 डिग्री. तुम्हाला का सर वन दुसरं उदाहरण? हो सर. आता तिसरा प्रश्न पहा. द मेजर स्वॉप अँगल स्वॉप ट्रायंगल आर एक्स डिग्री एक्स मायनस 20 डिग्री एक्स मायनस 40 डिग्री. फाइंड मेजर ऑफ इच अँगल. त्रिकोणाच्या तीन कोणांची माप दिलेली आहेत, त्यावरून प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. आता तिथं पण तेच वाटते. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता मी प्रत्येक वेळेस ते वाक्य लिहित नाही. सांगा मग, पहिल्या कोणाचं माप किती? एक्स. दुसऱ्या कोणाचं माप? एक्स मायनस 20. आणि तिसऱ्या कोणाचं माप? एक्स मायनस 40. या सर्वांची सम किती? 180. बेरीजेस चिन्ह हे तर बरोबर चिन्ह. आता एक्स ची बेरीज करूया आपण. पहिल्यांदा एक्स किती टाइम्स आहे? 1 2 3 तीन एक. आता 180 वजा 20 तिकडे गेल्या अधिक 20 आणि अधिक 40. उजवी बाजूची बेरीज करा. 180 अधिक 20 200 आणि 200 अधिक 40 240. मग एक्स बरोबर 240 गुणिले 3 इकडे आल्यावर भागिले 3 8 24 आणि 0 एक्स बरोबर 80. आता प्रत्येक कोणाचं माप काढायचं आहे. आपण पहिला कोण काढूया. पहिला कोण एक्स मानलाय आणि त्याच माप 80 अंश आपण काढलेलं. त्यानंतर दुसरा कोण आपण काय मानला होता किंवा दिलेला आहे? एक्स वजा 20. एक्स वजा 20 म्हणजे 80 वजा 20 60. तिसरा कोण एक्स वजा 40. 80 वजा 40 किती येणार मग? 40. अशा पद्धतीने पहिला कोण 80 अंश, दुसरा कोण 60 अंश आणि तिसरा कोण 40 अंश. तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. आता चौथा प्रश्न पहा. द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल अँड मेजर ऑफ अदर इज थ्राइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर ऑफ थ्री अँगल्स. आता आकृती काढतो म्हणजे लक्ष देईल. समजा या आकृतीला मी एबीसी नाव दिलं.
सगळ्यात लहान अँगल इथे सी दिसतोय त्याला एक्स म्हणतो. स्मॉलेस्ट अँगल काय आहे? एक्स. तर पहिलं वाक्य वाचा, द मेजर ऑफ वन ऑफ अँगल इज ट्वाइस मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. एका त्रिकोणाच्या एका कोणाचे माप त्याच्या सर्वात लहान कोणाच्या दुप्पट. मग आपण ए कोणाचं माप सीच्या दुप्पट मानूया, मग ए चं माप एक्सच्या दुप्पट म्हणजे काय येणार आहे? दोन एक्स. आणि पुढचं वाक्य, मेजर ऑफ द अदर इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. आणि उरलेला जो कोण आहे तो त्या स्मॉलेस्ट अँगलच्या तिप्पट, म्हणजे याच माप किती येणार? तीन एक्स. आणि फाइंड द मेजर ऑफ थ्री अँगल्स, त्या तिन्ही कोणांची माप काढायची. अगोदर आपण एक्स ची किंमत कशी काढता येईल रे? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ए ची, बी ची आणि सी ची बेरीज किती येणार? 180. ए च माप 2x, बी च माप 3x, सी च माप 1x, उजवी बाजू 180. एक आहे, दोन आणि तीन पाच, पाच आणि एक सहा, सहा एक 180. एक्स बरोबर 180 साही त्रिघाट रान शून्य. एक्स बरोबर किती आलं? 30. 30. आता प्रत्येक कोणाचं माप काढायचे? पहिला कोण आपण ए काढूया, ए च माप किंवा सी काढू. अगोदर सी च माप आपण एक्स मानले, एक्स चं माप किती आलं? 30 अंश. दुसरा ए घेऊया, ए च माप आपण 2x मानलेलं आहे, मग 2 गुणिले 30 60 अंश. आणि तिसऱ्याच माप 3x मानलेलं आहे, 3 गुणिले 30 किती आलं? 90. समजलं का? हो सर. चौथा पाचवा प्रश्न पाहूया. इन फिगर 3.9 मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन युजिंग द मेजर्स फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. हा सांगा, आकृती तुम्हाला दिसते? वाय च माप काढायसाठी आधी 180 मधून 100 वजा करायचं. बरोबर. म्हणजे हा वाय कोण आणि हा 100 कोण, हे दोन कसलं कोण आहेत रे? रेषीय म्हणजे वाय आणि 100 यांची बेरीज होणार 180. मग डावीकडचं 100 तिकडे गेल्यानंतर वजा होणार. वाय इक्वल टू 80. बरोबर, वाय बरोबर 80. आता तसंच झेड आणि जोडतील कोण आहे? म्हणजे झेड ची आणि 140 ची बेरीज 180. झेड बरोबर 180 वजा 140 किती वजा येणार? 40. आता आणि एक्स ची किंमत काढायसाठी राहिलेले दोन कोणांची बेरीज करून 180 मधून वजा करायची. त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 असते. अधिक झेड बरोबर 180. एक्स काढायचं आहे, वाय ची 80, झेड ची 40 आणि उजवी बाजू 180. आणि चाळीची बेरीज 120, उजवी बाजू 180. मग एक्स बरोबर 180 आणि अधिक 120 तिकडे गेल्यानंतर वजा 120 किती आलं? 60 अंश. तुम्हाला का?
हो सर सांगा एक्स ची किंमत किती आली 60 अंश वाय ची 80 अंश आणि झेड ची 40 अंश अजून आपल्याला 4 मिनिट आहेत इन फिगर 3.10 ए बी पॅरलल डी ए बी आणि डी या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांना समजा ही छेदिका छेदते या दोन समांतर रेषांना समजा ही छेदिका छेदते तर हा कोण जर 70 असेल तर हा कोण कितील रे तो पण 70 कारण कसलं कोण आहेत हे दोन अल्टरनेट अँगल्स आणि मग हा जर 70 आला तर हा खालचा 40 दिलेला आहे मग हा किती येईल 70 आर पण 70 येणार ए आर किती येणार ए आर 110 हा कारण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप दुरुस्त असते आणि बाह्यकोन 180 70 आणि 40 ची बेरीज केली 110 आलं आणि हा डी आर किती येणार 70 येणार त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते या प्रमेयानुसार आता आपण आपण लिहूया आता व्यवस्थित हा आता काय लिहिता येईल सांगा ए बी आणि डी समांतर आहे आणि याची ए डी ही जर छेदिका विचारात घेतली तर कोणते दोन समान कोण येत आहेत रे अँगल आणि अँगल ए डी ई बाय याच प्रत्येक माप किती येणार 70 अंश आणि याच कारण काय लिहिता येईल पुढे कंसात कसले अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स हा कोण मी तर लिहितो 70 अंश आता आपल्याला डीआरई काढायचं आहे डीआरई काढण्यासाठी काय वापरायचं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते मग डी कोण तुम्हाला 70 दिलेला आहे ई कोण 40 दिलेला आहे आणि उरला कुठला डी आर ई आणि या तिघांची बेरीज किती लिहायची 180 70 अधिक 40 110 110 अधिक डी आर ई बरोबर 180 म्हणून डी आर ई बरोबर 180 इकडचं 110 इकडे गेल्या वजा होणार आहे की नाही किती आली वजा बाकी 70 तुम्हाला कसं रवाना हे आपल्याला हा कोण काढायचा आहे काय लिहायचं बाय थिअरम ऑफ लिनियर रिमोट इंटर अँगल ऑफ ट्रायंगल काय येणार कोण ए आर ई कोणाची बेरीज येणार आर डी ई बरोबर आणि अधिक कोण आर ई डी आर ई डी किंवा डी आर आहे की नाही मग आर डी किती आलता आपला 70 डी आर किती आहे 40 दोघांची बेरीज 110 अशा पद्धतीने आपण एकूण 6 उदाहरणं सोडवलेली आहेत आता 7वं एक राहिलंय आपलं सोडवायचं 8वं एक राहिलंय 9वं ड्रॉप झालेलं आहे आणि 10वं एक सोडवायचे म्हणजे एकूण आपल्याला 3 उदाहरणं सोडवायची मग तुम्ही सोडवचाल का उद्याच्या तासाला सोडवून देऊया बघा सुटली तर सोडवा आणि आपण कंपल्सरी 6 तरी 6 घेणे सोडवा